अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या अनुषंगाने श्री राजराजेश्वर मंदिराच्या मागे लागूनच असलेल्या शिकस्त असलेल्या जुन्या इमारतीला पाडण्याचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. आज सकाळी या ठिकाणी खोदकाम सुरू असताना 200 ते 250 वर्ष जुने भुयार सारखी दिसणारी पुरातन इमारत जमिनीमध्ये आढळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या भुयारीच्या आतमध्ये असलेल्या पुरातन दगडांवर खूप वर्षापूर्वी जय बजरंगबली, जय भोलेनाथ तसेच जय श्रीराम लिहिलेले सुद्धा आढळून आले आहे. या भुयाऱ्याच्या आतमध्ये 2 छोट्या खोल्या बनल्या असून यामध्ये एका भिंतीवर शंकर भगवानची प्रतिमा कोरल्याचे दिसून आले. याबरोबरच भुयारात अंधार झाल्यास कंदील लावण्यासाठी छोटे कोरीव काम केलेली भगदाड सुद्धा दिसून येत आहे. नेमके हे भुयार सारखे दिसणारे कशासाठी तयार करण्यात आले असावे याचा अंदाज सध्या लावता येणे शक्य नाही. याबाबत मंदिराचे विश्वस्त नरेश लोहिया यांना विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर मुलाखत देण्यास टाळले असून सदर राजराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार 1995 झाला होता. त्यावेळी सुद्धा एकावर एक असे 3 छत आढळून आले होते. त्यानुसार पुरातन काळातसुद्धा या मंदिराचा 3 वेळा जीर्णोद्धार झाला असावा अशी माहिती. सदर राजराजेश्वर मंदिराच्या परिसरात 4 वेस असून ते सुद्धा अत्यंत जुन्या जमान्यातले असल्याची माहिती देण्यात आली आहे. येणाऱ्या काही काळात मंदिराच्या मागे सुरू असलेल्या खोदकामात आणखी कोणते रहस्य उजागर होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.